ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। जय शिवराय, जय शंभूराजे। शिव संभाजी आरमारच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून दसरा दरबार हा मेळावा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात साजरा केला जातो। अतिशय थाटामाटात शिवशंभू विचारांचं सोनं लुटण्याचा कार्यक्रम आपण करत असतो, परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं सर्व जगामध्ये हे जर थैमान मांडलेलं आहे, त्यामुळे संभाजी आरमार ह्यावेळेस दसरा मेळावा साजरा करणार आहे, पण उपस्थित 100 पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये साजरा करणार आहे। ह्या मेळाव्यामध्ये संभाजी आरमार प्रतिवर्षीप्रमाणे विशेष काम करणारे समाजातल्या गोरगरीब लोकांसाठी काम करणाऱ्या असे निवडक लोकांचा सन्मान करत असतो। ह्याही वर्षी ओम साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून विनोद करपेकर हे गोरगरीब वयोवृद्ध ज्या वयोवृद्धांना ज्याची मुलं एक टाईमाचं जेवण खाऊ घालत नाहीत, जेवण देत नाहीत, अशा लोकांना गेल्या 13 वर्षापासून डब्याच्या माध्यमातून त्यांना अन्नदान पुरवण्याचं काम करत आहेत। त्यांचा विशेष सन्मान संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। विशेष या मेळाव्याचं गेल्या 13 वर्षापासून आपण हा दसरा दरबार साजरा करतो आहे, यात मेळाव्याचं खंड पडू नये म्हणून आम्ही ह्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचा हा मेळावा 100 निवडक कार्यकर्ते कोरोना संदर्भातचे सर्व नियम अटी पालन करून आम्ही हा दसरा मेळावा साजरा करणार आहोत। विशेषतः सर्वांना उत्सुकता असते की संभाजी आरमारच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवविचारांचं, शंभू विचारांचं वेगळं असं विचारांचं सोनं लुटण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा होतो। त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची सर्वांची इच्छा असते आणि हा हॉल तुंबड भरलेला असतो, पण यावेळी माझी सर्वांना विनंती आहे की ह्यावेळीचा मेळावा तुम्ही प्रत्यक्षात जरी उपस्थित न राहिला तरी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या पेजवरून, फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम लाईव्ह होणार आहे, तरी ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभाजी आरमारच्या संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांचं अनोखे आणि अतिशय प्रखरपणाचं जे मनोगत असतं ते मनोगत तुम्ही ऐकावं आणि संभाजी आरमारच्या या मेळाव्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं।